धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भालगाव फाट्यावर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. जालन्यात मराठा आंदोलकांनी केलेल्या आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा नवी मुंबईमध्ये देखील निषेध करण्यात आला. वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचे पनवेलमध्ये पडसाद उमटले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरच्या छत्रपती शिवाजी स्मारकामध्ये मराठा संघटनांनी राज्य सरकारचा निषेध केला. जालन्यातल्या घटनेचे पडसाद उपराजधानी नागपूरमध्ये उमटले. महास्थित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. नंदुरबारमध्ये आज नेत्रक शेवाळी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. याची हाताला मुंगे येत होत्या. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. खबरदारी म्हणून एसटी महामंडळानं एकही बस आज आगाराबाहेर काढली नाही आणि त्यामुळे चारही आगारातल्या बस आज बाहेर निघालेल्या नाहीयेत. हिंगोली जिल्ह्यातल्या एसटी बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली. परभणी परिवहन विभागाच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 तर परभणी जिल्ह्यामध्ये 4 आगारातून बस बाहेर पडलेल्या नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय. जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावामध्ये आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद अहमदनगरमध्ये उमटले. या घटनेचा निषेध करत नगर जिल्ह्यातल्या अकोले शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. सकाळपासून शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. आई भवानीचा गजर म्हणजे